हाय स्टूडंट, मी भालके सर आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या भालके सायन्स अकॅडमी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत बघा वर्ग 12वी महाराष्ट्र बोर्ड फिजिक्सचा पहिला चॅप्टर ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स। त्यामध्ये आपण आज बघणार आहोत पॅरलल ॲक्सिस थेरम। ठीक आहे, आज आपल्याला बघायचं आहे पॅरलल ॲक्सिस थेरम। या ठिकाणी बघा, ह्याच्या अगोदरचे जे काही पूर्वीचे व्हिडिओ आहेत म्हणजे ज्या चॅप्टरशी रिलेटेड रोटेशनल डायनॅमिक्स, यावर आपण जवळपास 7-1 व्हिडिओ घेतले आहेत पाठीमागं। जर तुम्ही अचानक हाच व्हिडिओ बघत असाल, फर्स्ट टाईम हाच व्हिडिओ बघत असाल, तर तुम्हाला थोडं समजायला जड जाईल। जर तुम्हाला पूर्वीचं माहीत असेल तर नक्की तुम्ही हाच व्हिडिओ डायरेक्टली बघू शकता। पण जर याच्या पाठीमागच्या कन्सेप्ट जर तुम्हाला माहीत नसतील तर आपल्या या चॅनलवर या चॅप्टरचं नाव टाकलात तर तुम्हाला बाकीचे व्हिडिओ मिळून जातील। ते अगोदर पहा आणि ते पाहिल्यानंतर जर हे पाहिलं तर तुम्हाला अजून थोडंसं चांगलं समजेल। ठीक आहे, बघा तर रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपण नाव टाकले आज पॅरलल ॲक्सिस थेरम। आता ह्याच्या अगोदरच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण असं शिकवलं होतं की नेमकं मुमेंट ऑफ इनर्शिया काय असतं। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतं मुमेंट ऑफ इनर्शिया, ज्याला आपण कॅपिटल आयनं इंडिकेट करतो, आणि ज्यावेळेस आपण याचा फॉर्म्युला इक्वेट केला होता त्यावेळेस फॉर्म्युला आला होता बघा, समिशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n एम आय आर आय स्क्वेअर। समिशनचा अर्थ असे छोटे छोटे जे पार्टिकल असतील आपल्या कुठल्या रोटेटिंग बॉडीमधले, त्या प्रत्येकाचं मास घ्यायचं आहे आपला, त्या पूर्ण मासचं समिशन म्हणजे बेरीज करायचं, आणि त्याचबरोबर तो मास त्या ॲक्सिसच्या ॲक्सिसपासून किती अंतरावर आहे, डिस्टन्स किती आहे, त्याला आपण रेडियस आर मानलं, आणि आरचं बी या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर घ्यायचं आहे। तर आय काढला आपण बघा, कुठला आय काढलं, सपोज करा ही एखादी ऑर्बिटरी बॉडी आहे आणि ऑर्बिटरी बॉडीमध्ये हे ॲक्सिस आहे, ॲक्सिस कुठं आहे आपला, हा सेंटरमध्ये आहे। ॲक्सिस आपण कुठं टाकला, हा सेंटरमध्ये या रोटेटिंग बॉडी जी बी असेल, या बॉडीचं जी बी सेंटर ऑफ मास आहे त्यामधून आपण ॲक्सिस ड्रॉ केला आहे, आणि या ॲक्सिसच्या अलॉंग आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं जर समजा ह्या रोटेटिंग बॉडीला रोटेट करतो आहे किंवा फिरवतो आहे, तर अशा केसमध्ये मुमेंट ऑफ इनर्शिया जो आय असतो तो आय आपण काढला होता, किती काढला होता मुलांनो, समिशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n। आय इज इक्वल टू 1 to n ह्याचा अर्थ असा असेल की या ठिकाणी मी एम आय घेतले ना, एम आय ह्याचा अर्थ असा की आय म्हणजे काय, पहिल्या पार्टिकलचं मास दुसऱ्या पार्टिकलचं मास असं कंटिन्यू, जो शेवटचा पार्टिकल असेल त्या ऑर्बिट ऑब्जेक्टमध्ये ज्याला आपण मास त्या पार्टिकलचं एम एन म्हणूया। आयचा अर्थ त्याची रेंज कुठपर्यंत आहे, रेंज आहे 1 पासून तर एन पर्यंत, म्हणजे सगळे जेवढेही पार्टिकल असतील या बॉडीमध्ये सगळ्या पार्टिकलचं मास आणि सगळ्या पार्टिकलचं आपण डिस्टन्स घेणार आहोत, म्हणजे पहिल्या पार्टिकलपासून तर शेवटच्या पार्टिकलपर्यंतचं, म्हणजेच एन पार्टिकलचं डिस्टन्स कुठून, फ्रॉम द ॲक्सिस अँड दॅट पॉईंट, ह्या सगळ्यांचं समिशन केलं म्हणजे आपला मोमेंट ऑफ इनर्शिया आय मिळाला। हा कसा मिळाला काय नाही ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगितले। आज आपल्याला काय बघायचं आहे बघा, आज बघायचं आहे आपला पॅरलल ॲक्सिस थेरम काय असतं बाबा, हे पॅरलल ॲक्सिस थेरम काय असतं, तर पॅरलल ॲक्सिस थेरम काय बघा, की हे जे मी फॉर्म्युला इक्वेट केला आहे आय इज इक्वल टू समिशन ऑफ एम आय आर आय स्क्वेअर दॅट आय इज इक्वल टू रेंज ऑफ 1 to n, 1 पासून n पर्यंत याची काय रेंज आहे, आणि हे ॲक्सिस जे टाकला आहे आपण बरोबर सेंटर ऑफ मासमधून ॲक्सिस टाकला आहे। पण जर समजा आपण एखादी बॉडी रोटेट करतो आहे, आता दरवेळेस काय बॉडी आपण सेंटरमधूनच रोटेट करत नाही, जसं की आपला फॅन आहे आपण सेंटरमधून रोटेट करतो, कूलर आहे सेंटरमधून रोटेट करतो आपण, जसं की जो आपलं उसाचा रस काढण्याची जी काही मशीन असते त्यालाही सेंटरमधूनच आपण रोटेट करतो, जसं की बसचं टायर आहे बघा त्यालाही सेंटरमधून रोटेट करतो, पण सगळेच्या सगळे पार्टिकल सेंटरमधून, म्हणजे ऑब्जेक्ट रोटेशन सगळ्या सगळे ऑब्जेक्ट हे सेंटरमधूनच रोटेट होतील सांगता येत नाही, कधी कधी ॲक्सिस हा चेंज होऊ शकतो, म्हणजे कदाचित या बॉडीमध्ये असा ॲक्सिस असेल कदाचित, है ना, तुम्ही जुन्या काळामध्ये बघितलं असेल बघा राजे महाराजे वगैरे असायचे, त्यावेळेस लाईट तर नव्हती, आपला माहीत आहे लाईट नव्हती त्यावेळेस, एवढा शोध पण नव्हता, हां मग पंखे नसणारच, लाईटच नाही म्हटलं तर पंखा कुठला आला, फॅनही मिळणारच नाही। मग त्या काळामध्ये राजांना हवा घालण्यासाठी त्यांच्या जे दासी असायच्या ते काय करायच्या, त्यांच्याकडे एक इन्स्ट्रुमेंट होतं बघा, ज्याला एक साईडला अशी काठी असायची आणि समोर एक थोडासा असा एरिया असायचा, आणि ते घेऊन जस्ट काय करायचे, असे मूव्ह करायचं, म्हणजे ते जे समोरचा काही पार्ट आहे एरिया आहे
तो मूव झाला की त्याच्यातून थोडंसं वारं लागायचं राजांना. तुम्ही जुन्या सिरियलमध्ये वगैरे बघा, राजांचे जे सिरियल असतात त्याच्यामध्ये बघाल, तुम्हाला कळून जाईल की या ठिकाणी त्याचा जो ॲक्सेस असतो आउट ऑफ एकदम बॉडीच्या एकदम कडेला ॲक्सेस असतो आणि ते ॲक्सेस घेऊन मग या पद्धतीने ते मूव करत असतात. तर तसा जर ॲक्सेस असेल, समजा सेंटर ऑफ मासमधून ॲक्सेस गेला असेल, डोंट वरी, काही प्रॉब्लेम नाही आपला, तर आपण काढू शकतो MIRI² समेशन घेऊ शकतो आणि आपला मोमेंट ऑफ इनर्शिया फाईंड करता येईल आपला. पण जर समजा एखादी ॲक्सेस सेंटरमधून न जाता जर बाजूने जात असेल, सेंटर ऑफ मासला सोडून जर दुसरीकडे जात असेल, तर अशा केसमध्ये त्या ॲक्सेसचं मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कसं काढावं, तर त्यासाठी दोन पद्धती आहेत बघा. एक पद्धत आहे पॅरल ॲक्सेस थेरम, जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, आणि दुसरी पद्धत आहे ज्यामध्ये मुलांना अजून एक, त्याला म्हणू आपण परपेंडिक्युलर ॲक्सेस थेरम. ही एक या ठिकाणी दुसरी पद्धत आहे, ही दुसरी पद्धत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पॅरल ॲक्सेस थेरम कशासाठी वापरला जातो, तुम्हाला आम्ही आत्ता सांगितलं की जर समजा कुठल्याही बॉडीच्या, रोटेटिंग बॉडीच्या सेंटरमध्ये जर ॲक्सेस असेल, सेंटरमध्ये ॲक्सेस असेल, तर काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण डायरेक्टली त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया या फॉर्म्युल्याने इक्वेट करू शकतो. बट इफ एनी कंडिशन देर इज अनदर ॲक्सेस विच इज नॉट पासिंग थ्रू इन टू द सेंटर ऑफ मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट, देन हाऊ टू फाईंड मोमेंट ऑफ इनर्शिया अराउंड दॅट ॲक्सेस when that body is rotating, ते आपण आज फाईंड करणार बघा. ठीक आहे, आपण डायग्राम इकडे सरळ साईडला काढूया. डायग्राम काढून मग त्याला नावं वगैरे देऊन एक्सप्लेन करूया की कसं आपला फॉर्म्युला काढता येईल. फक्त आपल्या यामधून फॉर्म्युला काढायचा आहे, कन्सेप्ट काय मी तुम्हाला सांगितले, आता फक्त काय करायचं आहे आपल्याला, मॅथमॅटिकल त्याचं एक्सप्रेशन काढायचं आहे की ज्याच्या आधारे आपण न्युमेरिकल जे असणार आपण सॉल्व करू शकू, मग त्याचं मॅग्निट्यूड आपल्याला काढता येऊ शकेल. ठीक आहे, चला बघा. एक आपल्याकडे अशी ऑर्बिटरी शेपची बॉडी आहे समजा, ठीक आहे, ऑर्बिटरी शेपची बॉडी आहे आणि या बॉडीच्या एका साईडला थोडंसं बाजूला, सेंटर ऑफ मासमध्ये नाही आहे, तर बाजूला या ठिकाणी काय केला मी एक ॲक्सिस टाकला बघा. ठीक आहे, बघा बाजूला आपण काय केलं, एक या ठिकाणी ॲक्सिस टाकला. एक मिनिट मी आकडे जरा चांगली काढतो. बघा, ठीक आहे, हा आपला ॲक्सेस आहे, ह्या ॲक्सेसला आपण नाव देऊया यम नाव देऊत. ठीक आहे, ज्या ठिकाणी सेंटर आहे का या ठिकाणी सेंटर, याला ओ नाव देऊया आपण आणि खालच्या पॉईंटला एक आपल्याच मनावर कोणते नाव देऊया, बी देऊया. आपल्या मनावर द्यायचं आहे, कोणतेही देऊ शकता आपण, बी पी काही म्हणा, पी देऊत, पी दिलं तरी चालेल, हां काही अडचण नाही, नावं कोणतीही द्या काही फरक पडत नाही. आता मी काय केलं बघा, एक ॲक्सेस माझा आता ही आहे, हे सेंटर ऑफ मासमधून ॲक्सेस चालला आहे का बाळांनो, अजिबात नाही आहे. मग आपण जे फॉर्म्युला काढला होता MIRI², हा फॉर्म्युला इथं आपण अप्लाय करू शकत नाही का, तर हे सेंटरमध्ये नाही आहे, दिसतंय ना तुम्हाला, हे मास कुठं आहे, ॲक्सेस कुठं आपण टाकला आहे, सेंटरच्या बाजूला आहे. सो काय करायचं आहे बघा आपल्याला, हे थेरममध्ये काय आपल्याला करायचं आहे, तर पॅरलल एक ॲक्सेस दुसरा काढायचा आहे, जो ॲक्सिस या ॲक्सिसला पॅरल असेल आणि त्याचबरोबर सेंटर ऑफ मासमधून तो पासिंग होईल. काय करायचं आपला, वी हॅव ड्रॉ अ ॲक्सिस विच इज पॅरल टू द प्रिवियस ॲक्सिस अँड विच इज पासिंग थ्रू इन टू द सेंटर ऑफ मास. कळते, एक ॲक्सिस दुसरा काढा जो ह्याला पॅरल असेल आणि त्याचबरोबर तो ॲक्सिस या बॉडीच्या सेंटरमधून पास होणं गरजेचं आहे, सेंटर ऑफ मासमधून पास होणं गरजेचं आहे. सेंटर म्हणलं तर तुम्ही होल सोल इथं सेंटर म्हणायचं, सेंटर ऑफ मास अलग असते आणि सेंटर अलग असते. हा बॉडी जर प्लेन असेल कुठली, तर स्क्वेअर वगैरे आहे किंवा सर्कल आहे, तर सेंटर ऑफ मास सेंटरमध्येच असेल. पण बॉडी जर ऑर्बिटरी शेपची असेल तर सेंटर ऑफ मास सेंटरमध्ये येईल याची गॅरंटी नाही आहे. कळते, सो ओके, तर आपण काय करूया बघा, एक सेंटर ऑफ मास आपण इथं मानूया आणि एक आपण काय करूया, दुसरा ॲक्सेस ड्रॉ करूया जो ह्याला पॅरलल असेल आणि त्याचबरोबर तो काय करेल, सेंटर ऑफ मासमधून या ठिकाणी तो पास आउट होत असेल. ठीक आहे, हे काढला, ह्याला नाव देऊया आपण बघा, ह्याला नाव देऊया ए, ह्या पॉईंटला नाव आपण सी देऊया आणि इथं खाली बी नाव देऊया. ठीक आहे, आपण दोन ॲक्सिस काढले, एक आपला हा ओरिजिनल ॲक्सिस आहे आणि एक आपण काय काढला, पॅरलल काढला ह्याला, जो की ह्या सेंटर ऑफ मासमधून या ठिकाणी पासिंग झालेला आपला पाहायला मिळतं. ठीक आहे, ह्या दोघांचं डिस्टन्स आपलं जोडून घेऊया मधला, आपण या दोघांचं जे बी डिस्टन्स असेल ते आपण काय करूया, जोडून घेऊया बघा. ह्या डिस्टन्सला आपण एच मानू, काय म्हणूया आपण, एच मानूया. या ठिकाणी कुठंतरी एक छोटा पार्टिकल घेऊया ज्याला नाव डी देऊया, डी एक छोटा एक पार्टिकल, एक पार्टिकल आपण एक सफिशियंट,
एक पार्टिकल घ्यायचं, त्याचे प्रॉपर्टी बघायची आणि बाकी सगळ्या बॉडीला आपण त्या प्रॉपर्टी लावायच्या. हां, फिजिक्समध्ये जनरली एकच पार्टिकल घेतो आपण सॅम्पल म्हणून, त्याचे जे बी प्रॉपर्टी निघतील, जे बी फिनॉमिना निघतील, ते ओव्हरऑल ऑल बॉडीला आपण ते अप्लाय करत असतो. ठीक आहे, आपण एक घेतला पार्टिकल ज्याचा मास आपण मानूया डी एम. मास काय मानणार मी? डी एम मानणार. ठीक आहे, बघा या ठिकाणी. मग आता काय करूया आपण, ह्या ओ पासून हे जे मास आहे, रेडियस पाहिजे ना, आता या सेंटरच्या भोवती फिराले ना, ह्या ॲक्सिसच्या भोवती फिराले बाळांनो, ह्या बी ॲक्सिसच्या भोवती फिराले, दोघांचे आपला काय करावं लागणार या ठिकाणी, रेडियस काढून घ्यावं लागेल. सी नाव इथले तुम्ही, हे बघा रेडियस ह्याची ही असेल आणि ह्याची रेडियस काय असेल बघा, ही असेल. मी याला डॉटेड लाईननं दाखवतो, याला आपण काय करूया डायरेक्टली लाईन दाखवू. ठीक आहे, आपण काढली रेडियस. आता काय करायचं बघा, आपण एक ही जे ओ आणि सी आहे, ह्या ओ सीला काय करतो मी, थोडंसं एक्सटेंड करतो, थोडं पुढं एक्सटेंड करतो. असं का करतो आहे आपण, आपल्याला ह्याच्यामधून फॉर्म्युला इक्वेट करायचा आहे म्हणून, बाकी काही नाही. आणि डी वरून काय करू आपण, एक परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. ठीक आहे, आपण डी वरून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलं आणि या ठिकाणी ह्याला नाव देऊ आपण एन. काय नाव दिलं मुलांनो? एन नाव दिलं. ठीक, चला. हे जे ॲक्सिस आहे, हे जे ॲक्सिस आहे, त्याचं सेंटरला आपण ओ मानले. मग या ठिकाणी जो मोमेंट ऑफ इनर्शिया तयार होईल, हे असं रोटेट करते असं गृहित धरा. अँटी क्लॉकवाईज, हे सुद्धा अँटी क्लॉकवाईज या ठिकाणी रोटेट होते. हे अँटी क्लॉकवाईज झाल्यावर हे बी तेच होणार आहे ना, थोडंसे बदलणार आहे, सेम आहे सारखा. तो सो या ठिकाणी बघा, हे ओ आहे तर इथला जो मुवमेंट ऑफ इनर्शिया तयार होईल तो आय ओ मानू आपण. आपण काय मानूया? आय ओ मानूया. आणि इकडला जो मुवमेंट ऑफ इनर्शिया तयार होतो त्याला काय मानूया बाळांनो? आपण आय सी मानूया. आय सी कारण याचं सेंटर सी आहे, सी घेतले म्हणून मी तिथला मुवमेंट ऑफ इनर्शिया आय सी मानला, इथला मुवमेंट ऑफ इनर्शिया आय ओ मानला. आपला फाइंड काय करायचं आहे? आय ओ फाइंड करायचं आहे. आपला फाइंड करायचं आहे बघा, आय ओ हा आपला फाइंड करायचा आहे. म्हणजे फाइंड करायचं आहे म्हणजे आय ओचा आपला फॉर्म्युला बनवायचा. ठीक आहे, चला बघूया आपण काय काय होतं याच्यामध्ये, काय काय नाही आहे, कसं कसं बनवता येईल आपल्याला बघा. ओके, आता ॲक्सिस ए सी बीचं बघा, ॲक्सिस ए सी बी ॲट ॲक्सिस ए सी बी या ठिकाणी जो मोमेंट ऑफ इनर्शिया तयार होला तो किती होणार आहे मुलांनो? आय सी होणार आहे. ह्याची व्हॅल्यू आपण काय घेतो? आता मोमेंट ऑफ इनर्शिया कसं काढतो तुम्ही? मास घेतो आणि त्याचबरोबर डिस्टन्स घेतो त्या ॲक्सिसपासून. याचं मास किती आहे या पार्टिकलचं आपण मानले किती? डी एम मानले. ठीक आहे, आणि डिस्टन्स काय बरं? डीपासून सीपर्यंतचा डिस्टन्सचा स्क्वेअर असतो आणि मास असतो. मास डी एम घेतलं आणि डिस्टन्स काय? डी सी स्क्वेअर. तर मी काय करतो बघा, आय सीच्या बाबतीत लिहितो हे का डी सी स्क्वेअर इंटू ह्याचं मास काय? डी एम आहे. मी पुढे लिहू शकतो, मागे लिहू शकतो, काही असा काही विशेष फरक पडत नाही. तुम्ही डी एम इकडे लिहू शकता, काय फरक पडणार? का असं लिहितो आहे मी? कारण आपल्याला माहीत आहे की मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? एम आर स्क्वेअर. एम व्हॉट इज एम? एम इज द मास ऑफ दॅट पार्टिकल. आर काय असतं? डिस्टन्स फ्रॉम दॅट ॲक्सिस टू द पार्टिकल. त्या पार्टिकलचं डिस्टन्स ॲक्सिसपासून असतं. एमचा एम इंटू आर स्क्वेअरचा प्रॉडक्ट केला की इनर्शिया निघतो. सो या ठिकाणी ए सी बी ॲक्सिस बघितलं तर त्याचं जे काही ॲक्सिस आहे मोमेंट ऑफ इनर्शिया तो आय सीने रिप्रेझेंट केला आहे आपण. आणि आय सी बरोबर डी सी इंटू डी एम. डी सी इंटू डी एम का बरं? कारण हे काही डी सी कायचं डिस्टन्स आहे आणि डी एम ह्या पार्टिकलचं काय? मास आहे. म्हणून सेम आपण असंच लिहू शकतो बघा पुढं इकडं अलीकडल्या ह्याच्यामध्ये काय घेऊ शकतो मी? बघा ह्याच्यासाठी काय घेऊ शकतो मी? बघा ह्याच्यासाठी यासाठी बघा एम ओ पीमध्ये ॲट ॲक्सिस एम. ॲक्सिस एम ओ पीसाठी काय म्हणता येईल मला? कोणतं या ठिकाणी मुवमेंट ऑफ इनर्शिया तयार होणारला? आय ओ. मग आय ओ बरोबर काय घेता येईल बरं? जसं डी सी घेतलं हे डिस्टन्स घेतलं, तसं याचं डिस्टन्स काय बघा ह्या पार्टिकलपासून? डी ओ डिस्टन्स आहे, है ना? डी ओ स्क्वेअर इंटू याचं मास इथं बी किती आहे? डी एमच आहे. काही प्रॉब्लेम नाही, कारण मास दोघांचे तेच आहे. कारण पार्टिकल एकच घेतला आहे आपण आणि छोटा छोटा पार्टिकल घेतला की मास काय असते? त्याचं सेम असते. मग या ठिकाणी बघा, एका पार्टिकलचं एवढं आहे. जर मी असे डी एम सगळे पार्टिकल घेतले तर पुरी बॉडी मला मिळून जाईल या ॲक्सिसच्या भोवती जे बी रोटेटिंग होणार आहे. तर इथे मी लिहू शकतो याला, ह्याला इंटिग्रेट करतो मी फक्त. इंटिग्रेशन डी सी स्क्वेअर इंटू डी एम. आय ओ आय सी बरोबर इंटिग्रेशन डी सी स्क्वेअर इंटू डी एम. कारण एक पार्टिकल आपला एवढा आहे मुलांनो, एक पार्टिकल घेतलं. समजा इथे एखादी पार्टिकल आहे, इथे एक पार्टिकल आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, सगळे पार्टिकल या ॲक्सिसच्या भोवती फिरल्यात. म्हणजे सगळ्यांचं मास आपण डी एम मानले. मग इंटिग्रेशन केलं की आपण ओव्हरऑल सगळ्यांचं मास काय झालं? कॅल्क्युलेट झालं. आणि प्रत्येकाचं डिस्टन्ससुद्धा या ठिकाणी काय झालं? कॅल्क्युलेट झालं, है ना? म्हणून आपण त्याला काय करूया? इंटिग्रेट करूया. इंटिग्रेट केलं आपण, ठीक आहे. आपलं ह्याचं इंटिग्रेशन, ह्यालासुद्धा आपण इंटिग्रेट करूया. आपल्याकडे हे बी आलं आणि हे बी आलं. दोन गोष्टी कळतात तुम्हाला की आय सी बरोबरची व्हॅल्यू काय? डी सी स्क्वेअर इंटू डी एम. आणि आय ओ बरोबरची व्हॅल्यू काय? डी ओ इंटू डी ओ स्क्वेअर इंटू डी एम.
ओके तर बघा मुलांनो आपण हे फाइंड केलं आता ह्याच्याच पुढे आपण कंटिन्यू करूया जी बी इंटिग्रेशन डीओ स्क्वेअर इंटू डी एम आहे ना आपण काढूया तर मी जरा असं साफ करतो आणि ह्याला वर घेतो बघा आय ओच्या फॉर्ममध्ये आपण लिहूया आणि व्यवस्थित त्याला करूया बघा काय करता येईल बघा मला मला आत्ता कळालं की आय ओ बरोबर आपण आत्ता कळालं म्हणजे आत्ता आपण फाइंड केलं आहे ना आय ओ बरोबर काय निघाले मुलांनो इंटिग्रेशन ऑफ डी ओ स्क्वेअर इंटू डी एम आले ठीक आहे चालते काय हरकत नाही आता जर असं ह्या डायग्रामला ऑब्झर्व करा डायग्राममध्ये काय दिले बघा डायग्राम आपली ओ डी एन हा एक ट्रँगल आहे आपला आणि या ठिकाणी काटकोन आहे याचा अर्थ परपेंडिक्युलर टाकला मी काटकोन केला म्हणजे हा राईट अँगल ट्रँगल आहे याच्यात काही विचार करण्याची गरज नाही आहे मग डी ओ याचा हायपोटेनस झाला डायगोनल झाला बरोबर ना मग आपला पायथागोरसचा जो काही प्रमेय असेल त्या थेरमनुसार काय म्हणता येऊ शकते की हा जो काही कर्ण आहे हायपोटेनस हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू काय असते बेस स्क्वेअर इंटू हाईट स्क्वेअर सो ह्याचा बेस कोणता आहे बघा ओ एन आहे आणि हाईट कोणची ह्याची डी एन आहे हो का या ठिकाणी लिहितो मी इंटिग्रेशन ऑफ डी ओच्या ऐवजी आपण लिहू शकतो बाळांनो काय लिहिता येईल आपला बघा डी एन स्क्वेअर प्लस काय लिहिता येईल आपला या ठिकाणी बघा बघा हे एन ओ स्क्वेअर एन ओ स्क्वेअर आणि या ठिकाणी काय करता येईल पुढे जाऊन मला हे जे काय पुढचं डी एम आहे ते ॲज इट इज मी डी एम तसंच ठेवतो चला पुढे जाऊया आपण आता इंटिग्रेशन ऑफ डी एन ॲज इट इज आपण ठेवूया डी एन जसा आहे तसा आहे पण ओ एनमध्ये किंवा एन ओमध्ये जर बघितला तुम्ही तर एन ओमध्ये जे माप आहे ते ओ सी प्लस एन सी पासून बनले आहे ना हे बघा डी एनला तर मी ॲज इट इज ठेवतो तसंच प्लस काही एन ओ जे आहे मुलांनो हे ओ सी प्लस सी एन पासून बनले हां चला म्हणून इथं लिहूया आपण ओ सी प्लस एन सी म्हणा सी एन म्हणा काही फरक पडत नाही नाव एकच आहे ते हां एन सी सी एन एकच आहे ओ सी प्लस एन सी होल स्क्वेअर इंटू काय होईल बाळांनो डी एम होईल ठीक आहे चला ह्याच्या पुढे जाऊन बघूया आपण बघा इंटिग्रेशन ऑफ डी एन स्क्वेअरला तसंच ठेवूया आपण काही करायचं नाही आपला आता या ठिकाणी ओ सी प्लस एन सी आहे बघा ए प्लस बी आणि कंसाचा होल स्क्वेअर आहे साधं तर हे मॅथ तुम्हाला एवढं जमतं एवढा फॉर्म्युला तर एक्सपांड करता येऊ शकतं आपला काय फॉर्म्युला असतं याचा ए प्लस बी होल स्क्वेअर बरोबर ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर साधा फॉर्म्युला आहे आपला आठवी नवीचा एवढा तर आपला घेताच येऊ शकतो सो ह्या फॉर्म्युल्यानं आपण काय करू ह्याला एक्सपांड करूया काय होईल बरं ओ सीचा स्क्वेअर प्लस टू ओ सी टू ओ सी इंटू एन सी प्लस एन सीचा होल स्क्वेअर इंटू डी एमला डी एम ॲज इट इज आपण ठेवले ते जसं आहे तसं ठेवलं आपण ठीक आहे दिसते ना खाली हां ठीक आहे चला बघा इथं दिसत नाही आहे वर घेऊ आपण हां चला जरा वरच्याला साफ करतो मी बघा या ठिकाणी आता काय आले बघा हे डी एन स्क्वेअर ठेवतो मी तसाच डी एन स्क्वेअर प्लस या ठिकाणी ओ सी आहे आपण काय करूया एन सीला अलीकडे आणूया एन सीचा स्क्वेअर प्लस हे काही हे लिहूया जरा व्यवस्थित अरेंज करूया म्हणजे तुम्हाला कळेल ओ सी इंटू एन सी आणि प्लस हे जे ओ सी आहे मी पलीकडे टाकलं ओ सीचा स्क्वेअर हे पुऱ्याला आपण काय करला डी एमनं या ठिकाणी मल्टिपल करायला पुऱ्या टर्मला आपण डी एमनं मल्टिपल करायला हां ह्याच्या पुढे जाऊन काय होईल बघा आता डी एन स्क्वेअर प्लस एन सी स्क्वेअर जरा ह्या दोघांचा विचार करा जरा आकृती ती आहे इकडं डी एन सी ह्या ट्रँगलमध्ये एन हा तुमचा 90 अंशाचा कोण आहे ना एन हा 90 अंशाचा कोण आहे सो एन 90 ह्याचा अर्थ हे सुद्धा पायथागोरसचा थेरम जो असेल तो ह्याला या ठिकाणी अप्लाय होतो मग काय थेरम असतो आपला सेम असाच डी सीचा वर्ग बरोबर सी एन वर्ग प्लस डी एन वर्ग बघा इथे या ठिकाणी सी एन म्हणजे एन सी वर्ग आणि डी एन वर्ग पण आहे या दोघांच्या ऐवजी आपण काय घेऊ शकतो बाळानं डी सी घेऊ शकतो हां म्हणून या दोघांच्या ऐवजी मी इथे या ठिकाणी इंटिग्रेशन काय घेईन डी सीचा वर्ग घेईन प्लस टू ओ सी आणि एन सी ओ सीची व्हॅल्यू बघा ओ सी जी आहे आपल्याकडे सी ओ सी काय असेल ते असेल सी ओची व्हॅल्यू आहे एच बघा सो या ठिकाणी मी टू ठेवतो टू आणि एच ची व्हॅल्यू काय एच ठेवलं मी टू एच इन टू आता एन सी जो आहे आपल्याकडे ॲज इट इज ठेवू आपण त्याला काय करायचं नाही आपलं टू एच इन टू एन सी आणि या ठिकाणी काय आहे मला सांगा पुढं ओ सी आहे परत म्हणजेच तेच एच आहे एचचा स्क्वेअर इंटू काय होईल डी एम होईल ठीक आहे याला आपण ब्रॅकेट करूया आता बघा डी सी स्क्वेअर आहे टू एच एन सी आलं आणि एच स्क्वेअर आलं आणि पलीकडे डी एम आलं ह्या डी एमनं या सगळ्या इक्वेशनच्या प्रत्येक या ठिकाणी जे काय आपल्याकडे टर्म आहे त्या प्रत्येक टर्मला डी एमनं आपण मल्टिप्लाय करूया आणि त्याचबरोबर इंटिग्रेटसुद्धा करूया हां बघा काय होईल इंटिग्रेशन ऑफ डी सी स्क्वेअर इंटू डी एम प्लस इंटिग्रेशन ऑफ टू एच टू एच एन सी इंटू डी एम ओके ठीक आहे इंटिग्रेशन ऑफ एच स्क्वेअर डी एम मी काय केलं तिघांनाही तिन्ही टर्मला इंटिग्रेट बी केलं आणि त्यासोबत डी एमनं मल्टिप्लाय बी केलं पुढे जाऊन काय होईल बरं आता जर असं आपण डायग्राम मोडून टाकूया डायग्रामचं असं काही काम नाही आहे
याला मी जरा साफ करतो म्हणजे तुम्हाला इकडे मला राहिलेले टर्म दाखवता येऊ शकतो. ठीक आहे, चला हे बघा, डी सी स्क्वेअर इंटू डी एम हे बाहेर निघत नाही याच्यामध्ये, प्लस हे आय नॉट आय ओ आहे. बघा इथं टू आणि एच कॉन्स्टंट आहे, है ना, टू कॉन्स्टंट आहे, एच कॉन्स्टंट आहे, टू बी कॉन्स्टंट बाहेर निघेल. इंटिग्रेशनमधून जे कॉन्स्टंट टर्म असतात ते मुलांना बाहेर निघतात. हा इंटू या ठिकाणी राहील का, इंटिग्रेशनमध्ये फक्त एन सी इंटू डी एम राहील, प्लस या ठिकाणी एच स्क्वेअर हे सुद्धा काय होईल, कॉमन आउट होईल, म्हणजे बाहेर निघेल कारण कॉन्स्टंट आहे, मध्ये काय राहील, फक्त डी एम राहील. ठीक आहे, तर या स्टेपला बघा, आय ओ बरोबर इंटिग्रेशन ऑफ डी सी स्क्वेअर डी एम काय होतं, आत्ता आपण बघितले आय सी होतं, आय सी मोमेंट ऑफ इनर्शिया कुठला जो ॲक्सिस सेंटर ऑफ मासमधून या ठिकाणी पासिंग झालेला आहे, प्लस या ठिकाणी टू एचला टू एच आपण ॲज इट इज घेऊया. आता एन सी डी एम, मी आत्ताच म्हणलं की एन सी जो ही डी एम पार्टिकल आपला छोटा आहे, एन सी जी बी डिस्टन्स आपण एक्स्ट्रा वाढवलेलं होतं, आपण पुढं ढकललं होतं, आणि हे काय होतं बघा, सेंटर ऑफ मासमध्येच त्याचं या ठिकाणी पार्टिकल येईल, त्यामुळं त्याचं जे बी इंटिग्रेशन होईल ते किती होईल, झिरो होईल, इंटू झिरो आणि प्लस या ठिकाणी एच स्क्वेअरला, एच स्क्वेअर घेतलं मी या ठिकाणी. बघा डी एम जे आहे, डी एमचं इंटिग्रेशन छोटे 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 डी एम म्हणून काय होते, पूर्णच्या पूर्ण बॉडीचं मास बनेल, जे पुऱ्या बॉडीचं मास मी कॅपिटल एमनं या ठिकाणी शो करतो. मग फायनली आपलं असं म्हणता येईल की आय ओ इज इक्वल टू, हे तर एवढा झिरो झाले, झिरो इंटू टू एच काय होईल, टोटली टर्म झिरो होऊन जाईल बाळांनो, राहील फक्त आय सी, आय ओ बरोबर आय सी प्लस कॅपिटल एम एच स्क्वेअर. हे झालं तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया एनी ॲक्सिस विच इज नॉट पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासमधून जर कुठला ॲक्सिस जर पास होत नसेल, बाजूला जर असेल ॲक्सिस तो, तर त्या ॲक्सिसचं मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ॲक्सिसच्या भोवती, अबाउट अन ॲक्सिस दॅट ॲक्सिस हा, त्याच्या भोवती त्या रोटेटिंग बॉडीचं बॉडीमुळं तयार होणारा जो मी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तो केवढा असेल मुलांनो, आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आय ओ काय असणार आहे आपल्याकडे, त्या बाहेरचा जो भी ॲक्सिस आहे त्याच्याभोवती तयार होणारा मोमेंट ऑफ इनर्शिया, आय सी असेल सेंटर ऑफ मास, मधला जो काही ॲक्सिस आहे आपण मानला आहे तो एम टोटल बॉडीचं मास, आणि एच काय असेल त्या दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स असेल. ठीक आहे, या पद्धतीने आपण आज पॅरलल ॲक्सिस थेरम बघितला. ह्याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम याच्यावर बघणार आहोत. त्याच्या पुढेही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, पुराच्या पुरा चॅप्टर आपला एक 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 पॉईंट घेणार आहे, अजून 3 ते 4 व्हिडिओ आपले बनतील ह्या चॅप्टरवर, मग आपला हा चॅप्टर संपेल. ठीक आहे, मागचे व्हिडिओ बघण्यासाठी याच चॅनलवर सर्च करा, तुम्हाला मिळून जातील. आणि जर तुम्हाला मी शिकवलं व्यवस्थित वाटत असेल तर तुमच्यासारख्या इतर मुलांनाही याचा फायदा व्हावा, साध्या भाषेमध्ये सिंपल भाषेत शिकवण्याचा प्रयत्न करतो मी, तर तो इतर मुलांना फायदा होण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक नक्की करा. ठीक आहे, धन्यवाद.